हॅलो फ्रेंड्स ईश्वरीज बेकर्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण टायगर इफेक्ट केक बघणार आहोत तर इथे बघा खूप सुंदर असा केक तयार झालेला आहे तर आज आपण बघणार आहोत कशा पद्धतीने टायगर इफेक्ट केकवर द्यायचं आहे तर चला सुरुवात करूयात इथे मी चॉकलेट गणाश घेतलंय आणि इथे तुम्ही बघू शकता खूप घट्ट असं ते आहे तर हे गणाश मी बाहेरच ठेवत असते थे, फ्रीजमध्ये ठेवत नाही गणाश कशा पद्धतीने बनवायचं किंवा दुधापासून कशा पद्धतीने गनाश तयार करायचं त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हे माझं गनाश दुधापासून तयार केलेलं आहे आणि दहा ते पंधरा दिवस मी त्याचा वापर करते तर एका वाटीमध्ये मी ते दोन चमचे काढून घेतले आणि डबल बॉईलच्या मेथडने आपण ते मेल्ट करून घेणार आहोत तर थोडा वेळच गॅसवर ठेवायचं आहे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच ते मेल्ट होतं तयार केलेलं गणाश हे मी रूम टेम्परेचरलाच स्टोअर करत असते आणि जे डार्क कंपाऊंड आहे ते सुद्धा प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅकिंग करून एअरटाईट टिफिनमध्ये स्टोअर करत असते तर अजिबात ते खराब होत नाही दोन्हीही वस्तू एकदम व्यवस्थित राहतात फ्रीजमध्ये ठेवण्याची मला गरज पडत नाही कारण जे डार्क कंपाऊंड आहे ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एकदम कडक होऊन जातं आणि जे गनाश आहे तेसुद्धा एकदम ताईट होतं त्यामुळे बाहेरच मी ते रूम टेम्परेचरला स्टोअर करत असते तर इथे जे गणाश आहे ते डबल बॉईलच्या मेथडने मी मेल्ट करून घेतले तर इथे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे वाफेवर ते एकदम व्यवस्थित असं मेल्ट होतं इथे बघू शकता तुम्ही एकदम ते आपण केकवर टाकल्यानंतर सगळ्या भागात पसरू शकतो अशा पद्धतीत ते रेडी झाले त्यानंतर इथे मी व्हाईट चॉकलेट जेल घेतले किंवा व्हाईट फॅनेला कोल्ड ग्लेज घेतले तर इथे बघा मला येलो कलरचा इफेक्ट द्यायचा आहे त्यामुळे मी त्यामध्ये येलो कलर मिक्स करून घेतला आहे चार ते दोन ते तीन ड्रॉप्स त्यामध्ये टाकून घेतले तुम्ही व्हाईट कलरमध्ये सुद्धा हा इफेक्ट देऊ शकता किंवा वेगवेगळे कलरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर इथे मी येलो कलर घेतला आहे त्यानंतर हा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला दोन स्पॅचुलाची गरज असते एक गनाश पसरवण्यासाठी आणि दुसरा जो आहे तो आपल्याला त्याने इफेक्ट द्यायचा असतो तर इथे मी एक स्पॅच्युला घेतला आहे आणि जो आपण येलो कलर तयार करून घेतला आहे तो त्या पॅलेट नाही पो पुढच्या भागात चमच्याने टाकून घेत आहे पुढच्याच भागात टाकून घ्यायचं आहे तर एकदम खूप सुंदर असा इफेक्ट येणार आहे आणि पॅलेट नाईफ साइडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी चॉकलेट केक रेडी करून घेतला आहे तर इथे बघू शकता तुम्ही केक मी अगोदरच सेट करून घेतला आहे एक ते दीड तास तो सेट झालेला आहे त्यामुळे गनाश टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित सेट होईल माझा केक थंड झालेला आहे त्यामुळे मी थोडंसं गरमच गनाश केकवर टाकून घेत आहे तुम्ही थोडंसं कोमट झाल्यानंतर टाकलं तरीसुद्धा चालेल पण केक थंड असल्यामुळे मी थोडंसं गरम गनाश त्यावर टाकून घेतले आणि सगळ्या भागात ते पसरवून घ्यायचे तर इथे बघा लगेच ते स्प्रेड होत आहे त्यानंतर इथे मी जो स्पॅच्युला तयार करून घेतला आहे तो घेतला आहे आणि तोसुद्धा हलक्या हाताने सर्व भागात पसरवून घ्यायचा आहे एकदम हळू ही प्रोसेस करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता केकमधून सगळे टायगर बाहेर आलेले आहेत एकदम परफेक्ट असा आपला टायगर इफेक्ट आलेला आहे त्यानंतर इथे मी नूर पंधरा नंबरचं नोजल घेतलं आहे आणि त्याने एक फ्लावर्स काढून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही अगोदर क्रीम लावून घेतली आहे त्यानंतर कळी काढलेली आहे आणि बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीने पाकळ्या काढत चालायच्या आहेत तर या फ्लावरसाठी एकदम सॉफ्ट क्रीमचा वापर आपल्याला करायचा आहे त्यामुळे एकदम परफेक्ट असा फ्लावर तयार होतो फ्लावर्स काढण्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस पाहिजे प्रॅक्टिस जर तुम्ही सारखी सारखी करत राहाल तर तुम्ही एकदम परफेक्ट फ्लावर्स हे रेडी करू शकता तर इथे बघा आपल्याला जेवढ्या पाकळ्या हव्या आहेत किंवा जेवढं मोठ्या साईजचं फ्लावर्स हवं आहे तेवढं आपण रेडी करू शकतो तर इथे बघा एकदम सॉफ्ट क्रीम असल्यामुळे एकदम व्यवस्थित आपला जो फ्लावर्स आहे तो रेडी झाला आहे आणि त्यावर मी येलो कलर पावडर स्प्रे कलर करून घेणार आहे तिथे बघा खूप सुंदर असा आपला फ्लावर्स रेडी झाला आहे आणि येलो कलर पावडर स्प्रे कलर मी त्यावर करून घेतला आहे आणि केकवर एका बाजूला थे थे ते ठेवून देणार आहे तर इथे बघा या साईडने मी केकवर ते थे ठेवून घेणार आहे कैचीने अलगद उचलायचं आहे आणि केकवर ठेवायचं आहे कैचीने एकदम इझी आपण फ्लावर्स उचलू शकतो त्यासाठी क्रीम आपली व्यवस्थित बीट झालेली पाहिजे तरच आपण ही प्रोसेस एकदम परफेक्ट करू शकतो त्यानंतर इथे मी बॉर्डर करायला घेतली आहे आणि स्टार नोझल वापरलेला आहे तर इथे बघा कशा पद्धतीने मी बॉर्डर करत आहे थोडंसं झीकझाक करून घेतलं आहे तर खूप सुंदर अशी बॉर्डरसुद्धा केकला तयार झालेली आहे त्यानंतर जो फ्लावर्स आहे त्याला मी पाने काढून घेत आहे त्यामुळे केकचा लुकसुद्धा बदली होणार आहे आणि एकदम ॲक्टिव असा आपला हा केक दिसणार आहे त्यानंतर काही स्प्रिंकल्स टाकून घेतलेले आहेत सिल्वर बॉल आहेत तर एकदम खूप सोप्या पद्धतीने हा केक आपण रेडी करून बघितला आहे आणि एकदम स्लो व्हिडिओ होता अगदी फास्ट कुठेही केलेलं नव्हतं एकदम डिटेल व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने टायगर इफेक्ट केकवर देऊ शकता वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही हा इफेक्ट देऊ शकता खूप सोपी पद्धत आहे काही अवघड नाही आणि तयार केलेलं गनाश आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूयात न्यू रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय